समजत कसं होईल ते प्रयत्न करतील तर अशा गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत तर पाणी बंद नाही झाला पाहिजे. माझा प्रयत्न होता पाणी देण्यात दिला आहे आणि माझा हा प्रयत्न नंतर या प्रयत्न लाईनला भरपूर पाणी भेटावं आणि पाण्याची टाकी चालू व्हावी. तुम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी एकतर्फा वोटिंग करा. कोणाच्या भूल थापाना पाया पडला हे वोट द्या जातीवर जा असा बोलला कोणी त्याला मतदान देऊ नका. पूर्णपणे भाजपला मतदान करा. चारही वोट तर तुमची बीजेपीला पडली पाहिजे. तुम्ही जर मजबूतीने एका बाजूला उभे राहिले आणि एक मत इकडे दिला तर तुमचाच नुकसान होणार आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल सफाई पाणी आणि लाईट घरी कोणी जेवण पोटवत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही लोकांनी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बस तेवढा बाकी काय तिला निवडून घ्या आणि गरिबांची सरकार म्हणजे भाजप सरकार बीजेपी चुन के आ रहे इसका मतलब भाजप सरकार अच्छा काम कर रहे हैं. कहीं पे भी भ्रष्टाचार नहीं लोगों का सुनवाई होता है गरीब से गरीब लोगों का सुनवाई होता है उस पर. कांग्रेस सरकार नहीं है कि जो आप ही बड़े बड़े लोगों को खाली बस पोसते रहो पालते रहो ये काम हो गया. गरीबों के ऊपर कोई ध्यान नहीं दिया आज तक. तो ये बीजेपी सरकार हमेशा जितना मांगता है यही सोचो और मोदी का हाथ मजबूत करो आप लोग. इसमें कोई जातीयवाद नहीं. हिंदू मुसलमान हो के सभी लोग एक साथ में होकर वोटिंग करते हैं. गुजरात में जीता है सब जगह जीता है. यहाँ पे भी उनको जिताओ. अपना गुरु मोदी है समझ के चलो और उसी के हम पंचों कदम पे चल के जो डिसीजन लेने का तुरंत लेते हैं. बताता हूँ करता हूँ इंजीनियर को बुलाता हूँ. घेरा मारने का काम हमारा नहीं. हमसे जो होता है वो तुरंत होगा.